Welcome everyone. This Navratri, 9 days, 9 colors. नौ दिन मैं नौ बिजनेस वुमेन के साथ बात कर रहा हूँ. उनकी जर्नी, उनका एंटरप्रेन्योरशिप, जो जील है, जो पावर है और उनकी स्टोरी. मल्टीपल बिजनेस करना ये बहुत लोगों के लिए एक इम्पॉसिबल चीज है. मल्टीपल बिजनेस ओन करना ये बहुतों के लिए इस लाइक के हमारे बस की बात नहीं. मल्टीपल बिजनेस का फाउंडर होना ये बहुत लोगों के लिए सिर्फ एक सपना है. बट आज मेरे साथ जो बिजनेस वुमेन है उन्होंने ये प्रूव किया है कि इफ यू रियली बिलीव इन योर ड्रीम्स यू कैन रियली ओवरकम इट. सो आज मेरे साथ में रत्नावली. रत्नावली एक बिजनेस वुमेन है और बहुत सारे बिजनेसेस को वो ओन करते हैं. तो आपका ज्यादा समय न देते हुए मैं ये पॉडकास्ट के इंटरव्यू को स्टार्ट करता हूँ. आई एम रियली एक्साइटेड एंड लुकिंग फॉरवर्ड टू नो अबाउट कैसे रत्नावली ने अपना जर्नी स्टार्ट किया, क्या क्या चैलेंजेस, क्या क्या प्रॉब्लम्स उन्होंने फेस किए और किस तरह वो अपने सारे बिजनेसेस को मैनेज करते हैं. सो रत्नावली, कैन वी स्टार्ट? या श्योर. थैंक यू. सो रत्नावली, मैं आपसे कुछ क्वेश्चंस पूछूंगा इन टर्म्स ऑफ कि आपका क्या बिजनेस है, आपने कब स्टार्ट किया, कैसे स्टार्ट किया, ये जर्नी में आपको क्या क्या चैलेंजेस आए, क्या क्या प्रॉब्लम्स आए और आपके इस जर्नी में कोई मेंटर या कोई कोच, कुछ सपोर्ट आपको मिला है क्या. और आखिर में मैं आपको पूछूंगा कि जो एस्पायरिंग वुमन एंटरप्रेन्योर्स है जिन्होंने अभी तक बिजनेस स्टार्ट नहीं किया बट करना चाहते हैं, तो उनके लिए आप क्या एडवाइस करोगे. तो ये कुछ क्वेश्चंस है मेरे पास बस. बट इसके अलावा अगर आप और कुछ ऐड करना चाहते हो तो बहुत बढ़िया लगेगा. सो लेट्स स्टार्ट विद द फर्स्ट क्वेश्चन. मेरा फर्स्ट क्वेश्चन ये है कि आप एग्जैक्टली आपका क्या बिजनेस है एंड जस्ट इंट्रोड्यूस अबाउट योरसेल्फ. यस, थैंक यू सो मच विक्रांत. सो इस टाइप के पॉडकास्ट मुझे लगता है कि सब लोगों के लिए जो एंटरप्रेनर्स हैं, न्यू हैं, तो उनके ये बहुत काम आ सकते हैं. तो मेरा बिजनेस है कैफे का. कैफे के फ्रेंचाइजीज देते हैं हम. तो कैफे यू एंड मी प्राइवेट लिमिटेड नाम है अपने कैफे का और ऑल ओवर महाराष्ट्र में अभी इसके 23 आउटलेट्स है. शुरुआत मैंने 2017 में की थी. उस वक्त मेरा एक ही कैफे था. तो एक्चुअली बहुत ज्यादा जरूरत थी उस वक्त कैफे शुरू करना था, कोई तो एक बिजनेस शुरू करना था, इसलिए मैंने ये बिजनेस चालू किया था. सो बेसिकली आई एम अ कंप्यूटर इंजीनियर बट 13-14 साल तक मैं हाउसवाइफ ही थी. तो बाद में ऐसा लगा कि नहीं, कुछ तो करना पड़ेगा. जब लड़कियां वगैरह स्कूल जाने लगी तो मुझे बहुत बोर होता था, तो मैंने सोचा कि चलो कोई तो हाँ बिजनेस चालू करते हैं. और बिजनेस ही इसलिए चुना कि अगर मैं जॉब करती हूँ तो मुझे टाइम टू टाइम वहां पे जाना पड़ेगा और एक इतनी ही सैलरी मिलेगी, ये मुझे मेरी माइंड में बैठ गया था. लेकिन अगर बिजनेस करो तो मुझे लगता था कि यस, मैं बिजनेस कर सकती हूँ और उसमें ग्रोथ बहुत बड़ी हो सकती है. इसलिए मैंने फर्स्ट कैफे चालू किया था 2017 में चिंचवड़ में. ओके, वाओ, फैंटास्टिक. 2017 में एक हाउसवाइफ एक पहला कैफे स्टार्ट करती है और पिछले 5 से 6 सालों में इट इज ऑलमोस्ट 23 आउटलेट्स, 23 ब्रांचेस. इस मुकाम तक पहुंचने के लिए आई एम श्योर आप जितने भी लोग इसको सुन रहे हैं, आई एम श्योर कि ये एक बहुत इंटरेस्टिंग स्टोरी होगी. इसमें बहुत सारे उतार चढ़ाव होंगे और इसमें बहुत सारे लोग होंगे जिनके वजह से रत्नावली इस लेवल पर पहुंची है. तो मेरा नेक्स्ट क्वेश्चन रत्नावली ये है कि कैफे यू एंड मी एक फूड बिजनेस के अलावा आप कुछ और बिजनेसेस में भी हैं? या डेफिनेटली. एक्चुअली मैंने जो पहला बिजनेस चालू किया था कैफे का, तो बहुत अच्छे से रन हो रहे थे सभी कैफे. कोविड तक मेरे 21 आउटलेट्स हो चुके थे ऑलरेडी. और जब कोविड आया तो उस वक्त मेरे सभी के सभी कैफे बंद हो गए. उस वक्त वो सभी रेंटेड थे, तो रेंट नहीं दे पाए, बिजनेस नहीं हो रहा था, ऐसे कुछ 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 प्रॉब्लम्स आ गई. तो इसलिए मेरे सभी कैफे बंद हो गए और मेरा पूरा बिजनेस ठप हो गया. तो फिर मुझे उस वक्त लगा कि अरे, अगर हम एक बिजनेस पे ही ऐसे अटक के बैठ गए तो फिर मेरा पूरा मुश्किल हो गया था कि मैं कुछ नहीं कर पा रही थी. उस वक्त मैंने सोचा कि नहीं, हमें मल्टीपल बिजनेसेस में आना चाहिए ताकि अगर एक बिजनेस में कुछ प्रॉब्लम हो भी जाए तो हमें दूसरे बिजनेस से हम सर्वाइव कर सकते हैं. इसलिए मैंने फिर कोविड से रियल एस्टेट में एंट्री की और रियल एस्टेट बिजनेस में अभी बहुत बड़ा काम चल रहा है. वाओ, बहुत ही बढ़िया थॉट है.
आई थिंक कोविड में हम बहुत लोगों को ये रियलाइज हो गया है कि यू कांट बी जस्ट डिपेंडेंट ऑन वन सोर्स ऑफ इनकम. और जैसे रत्नावली ने कहा कि इफ यू ले योर एग्स इन मल्टीपल बास्केट्स तो आपका सर्वाइवल थोड़ा सा कंपैरेटिवली बेटर हो सकता है. और ऑब्वियसली अगर सारे ही बिजनेसेस बहुत अच्छे एक्सपेक्टेशंस से ग्रो करने लग गए तो वो तो चांदी ही चांदी है, जो आई एम श्योर रत्नावली की केस में इट इज ऑलरेडी हैपनिंग एंड वी आर लुकिंग फॉरवर्ड टू नो मोर अबाउट इट. So Ratnavali, my next question is, if I am not wrong, Ratnavali एक मराठी मुलगी आहे, एक मराठी बॅकग्राऊंड आहे. मी पण एक मराठी माणूस आहे, त्याच्यामुळे मराठी घरामध्ये बिझनेस करणे आपल्या आतमध्ये एक खूप मोठा संघर्ष आहे. म्हणजे एक बिझनेस वाला ऑलरेडी मार्केटमध्ये संघर्ष करतो, डीलिंग विथ कस्टमर्स, डीलिंग विथ पार्टनर्स, टीम सोबतचे इश्यूज किंवा बरेचसे फॅक्टर्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जर का तू मराठी बिझनेस पर्सन आहे तर त्याची कुठेतरी त्याच्या घरच्यांसोबत म्हणा किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रीयन मेंटॅलिटी सोबत तिथे पण एक संघर्ष असतो. त्याच्या व्यतिरिक्त कुठे ना कुठे जर का फेल्युअर झाले किंवा ऍज पर एक्सपेक्टेशन ग्रोथ नाही भेटत आहे तर आपल्या मनामध्ये पण एक संघर्ष असतो. आणि याच्या सोबत सोबत तुमच्या केसमध्ये बिईंग अ वुमन एंटरप्रेन्युअर, कारण तुम्ही कोणाची तरी आई पण असता, कोणाची वाईफ असता, कोणाची बहीण, कोणाची मुलगी, कोणाची सून, आता एवढे सगळे रोल्स निभावणे आणि मराठी बिझनेस पर्सन असणे त्याच्यामध्ये किती चॅलेंजेस राहिले, किती प्रॉब्लेम्स होते तुम्हाला, इफ यू कुड शेअर. येस, सगळ्यात पहिल्या तरी मला सांगायला खूप आवडेल की माझ्या सासरी आणि माहेरी सगळे जॉब करतात. माझ्या पूर्ण घराण्यामध्ये मी पहिली बिझनेस वुमन आहे त्याच्यामुळे. आणि हो, आणि पप्पाकडचे पण सगळे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्येच आहेत आणि माझ्या हसबंडकडे पण सगळे नोकरीमध्येच आहेत. इवन माझे हसबंड पण किर्लोस्कर सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा ते ऍज अ परचेस हेड असं त्यांनी जवळजवळ 14-15 वर्ष काम केलंय, ते पण सर्व्हिसमध्येच होते. पण मी असा डिसिजन घेतलं होतं की मला बिझनेसमध्ये यायचंय आणि मी आता सध्या आहे. पण ऍज अ वुमन असं सगळे म्हणतात की खूप त्रास होतो वगैरे, पण अजिबात नाही. मला माझ्या नवऱ्याची पूर्ण 100% साथ होती बिझनेसमध्ये, त्याच्यामुळे मला कधीच कुठला प्रॉब्लेम नाही आला. आणि मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते तिथे देखील मला प्रत्येक वळणावळणावरती प्रत्येक क्षेत्रामध्ये मला खूप सपोर्ट करणारी लोक भेटली, त्यामुळे माझा बिझनेस खूप जास्त ग्रो झाला. आणि आता जेव्हा माझे सगळे कॅफे बंद झाले होते आणि आता कोविड नंतर माझे परत 23 आउटलेट चालू झालेत, त्यामुळे मला आता म्हणजे कॅफेचा बिझनेस प्लस रिअल इस्टेट आणि त्याच्याच बरोबर आपण आता ट्रेनिंग पण चालू केलेले आहेत. कॅफे सोबत आपण आता व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट मध्ये सुद्धा आलेलो आहे आणि आपण सगळ्या टाईपचे ट्रेनिंग घेतो. म्हणजे ज्या नवीन लेडीज आहेत की ज्यांना घरी बसून काहीतरी सुरू करायचा व्यवसाय, व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट किंवा क्लाउड किचन त्यांना जर चालू करायचं असेल तर आपण त्याचे ट्रेनिंग बावधन मध्ये आपल्या कॅफेमध्ये आपल्या रेस्टॉरंट मध्ये देतो. अरे बाबा, म्हणजे मी म्हणेल की इनिशियली तुम्ही स्टार्ट केलं फूड इंडस्ट्री मध्ये, मग तुम्ही रिअल इस्टेट मध्ये पण आले आणि वेन यू सेट ट्रेनिंग देणे, म्हणजे जे इवन आम्ही पण त्याच फील्डचे आहोत, सो नाव यू आर ऑल्सो इन टू एज्युकेशन. सो तीन वेगवेगळ्या इंडस्ट्री मध्ये तुमचा प्रेझेन्स आहे आणि तुम्ही त्या तिन्ही इंडस्ट्री मध्ये मॅनेज करत आहात, आपल्यामध्ये खूप अप्रिशिएबल गोष्ट आहे. तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन मला असं सांगू शकता की ऑन एन एव्हरेज किती एम्प्लॉईज किंवा किती स्टाफ आहे ओव्हरऑल या दोन्ही तिन्ही बिझनेस मध्ये आणि केवढा स्टाफ आहे जो तुम्ही मॅनेज करताय? ओके, तर कॅफे मध्ये आता टोटल आपले 23 आउटलेट्स आहेत. तर प्रत्येक कॅफे मध्ये स्टाफ जो आहे तो 4 ते 5 लोक आपल्याला बास होतात एका कॅफे मध्ये, कारण की पिझ्झा बर्गर सँडविचेस शेक्स मॉकटेल्स अशा पदार्थांना आपल्याला जास्त लोकांची गरज नसते. आणि बाकी रिअल इस्टेट मध्ये तर शिवजल ग्रुप जो आहे त्याच्यासोबत आपण असोसिएटेड आहोत. त्यांचीच SBIL म्हणून एक कंपनी आहे, सचिन भोसले आयकन प्रायव्हेट लिमिटेड, त्या कंपनीमध्ये मी आता सध्या पार्टनर आहे, जी मार्केटिंग डेव्हलपमेंट आणि सगळ्या टाईपचं हे पूर्ण ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये आहे. आणि त्याचे ऑलमोस्ट आता 200+ एम्प्लॉईज आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. 100+ साईट्स कम्प्लीट झालेले आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. अरे वा, खूपच छान, खूपच सुंदर. मी बऱ्याचशा वुमन ऑन्टरप्रिनियरशिप इंटरॅक्शन करतो तेव्हा मला असाच मिक्स रिस्पॉन्स मिळाला. ऑलमोस्ट 30-40% वुमेन ऑन्टरप्रिन्युअर्स म्हणाले की त्यांच्या लाईफमध्ये या लेवलला येईपर्यंत बरेचसे चॅलेंजेस आहेत. पण इंटरेस्टिंगली काही अशा पण स्टोरीज आहेत जसं तुम्ही सांगितले की त्यांना खूप चांगला सपोर्ट सिस्टीम मिळाला,
मे बी देअर फादर किंवा त्यांचे भाऊ किंवा हजबंड किंवा जे प्रोफेशनल जर्नी मध्ये जे कनेक्शन होतात. सो तुम्ही जे शेअर केलं याच्या दोन साइड मला दिसतात. एक तर तुमचा अप्रोचच इतका पॉझिटिव्ह आहे, तुमचे ड्रीम्स इतके क्लिअर आहेत, तुमचा थॉट्स इतके क्लिअर आहे, त्याच्यामुळे ते जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण म्हणतो की अगर आपको ये चीज पूरी यु नो सच्चे दिल से चाहते हो तो पूरी काय ना जुड जाती है वो चीज दिलाने में, तर ते आपल्या तुमच्या केस मध्ये मला दिसतं. सिन्स तुम्हाला करायचं आहे, तुमच्यामध्ये ती बात आहे, तुमचं विजन क्लिअर आहे आणि बिकॉज ऑफ दॅट आय थिंक तुम्हाला तो सगळा सपोर्ट भेटत गेला. दुसरी साइड ही पण मला दिसते की बरेचशी लोक असे आहेत की ज्यांना काही चॅलेंजेस प्रॉब्लेम जरी आले तर ते त्याचा जास्त भाव नाही करत, ते त्याला ऍज अ पार्ट अँड पर्सन म्हणून एक्सेप्ट करतात आणि त्याच्यामुळे त्यांना जी जर्नी आहे ती इतकी स्मूथ वाटते की जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला जातो की काय प्रॉब्लेम फेस केले तर त्यांच्याकडे सांगायला काही जास्त नसतं. सो आय रिअली अप्रिशिएट, आय रिअली ऍडमायर दिस क्वालिटी ऑफ युअर्स, कारण बऱ्याचशा लोकांना जस्ट बिकॉज बिझनेस मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस आहेत, अनसर्टनिटीज आहेत म्हणून ते बरेच वेळा क्विट करतात किंवा ते जास्त लेवलला जाऊ नाही शकत. बट यू आर प्रोबॅबली दॅट एक्झाम्पल की ज्यांनी हे प्रूव्ह केलं की जरी प्रॉब्लेम्स असले किंवा जरी छोट्या मोठ्या अडचणी असल्या तरी जर का तुमची इच्छाशक्ती चांगली असेल तर यू कॅन डेफिनेटली डू दॅट. येस ओके, सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. रत्नावली मला असं विचारायचं आहे की बिझनेसची जी जर्नी आहे, रादर सक्सेसची जी जर्नी आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचा डिरेक्टली इनडिरेक्टली काही सपोर्ट होतो, त्याच्यामध्ये काही मेंटॉर्स किंवा काही कोचेस पण काही पर्सनल लेवलला असतात, काही प्रोफेशनल लेवलला असतात, तर तुमच्या या एंटरप्रेन्योरशिप जर्नी मध्ये काही मेंटॉर्सचा काही रोल राहिला का, आणि राहिला असेल तर अकॉर्डिंग टू यू एक मेंटॉर किंवा एका कोचचा काय भूमिका असते एका बिझनेसच्या जर्नी मध्ये? डेफिनेटली तुम्ही जेव्हा बिझनेस मध्ये येता तुम्हाला मेंटॉर हा असलाच पाहिजे, आणि एक मेंटॉर असून काही नाही, आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातले मेंटॉर्स असले पाहिजेत, कारण की तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम येईल हे आपण सांगू शकत नाही. कधी कधी तुम्हाला त्याचं उत्तर माहित नसतं, कधी कधी तुम्हाला कोणता इंटरेस्ट आहे ते सुद्धा तुम्हाला माहित नसतं की बिझनेस कोणता करू, तुमचे स्ट्रेंथ काय आहेत, तुमची विकनेस काय आहे हे सांगणार तुमच्याकडे 100% पाहिजे, तरच तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. कारण खूप वेळा आपण एका ठराविक लेवल पर्यंत जाऊन पोहोचतो आणि तिथून पुढे तुम्हाला सुचत नाही की तुम्हाला नक्की पुढे जायचंय का थांबायचंय, काय करायचंय, कसं पुढे जायचंय. तुम्हाला आता एक ग्रोथ असते जी 3 वर्ष 4 वर्ष तीच ग्रोथ असते, पण तुम्हाला आता पुढच्या लेवलला जायचं असतं, तर त्यावेळी तुम्हाला मेंटॉर असणं गरजेचं आहे. आणि मेंटॉर म्हणजे आता मला असं वाटतं की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही ज्या सर्कलमध्ये असता ते तुमचे 2 ते 3 लेवल नेक्स्ट लेवलच्या सर्कलमध्ये तुम्ही कायम राहिलं पाहिजे. मी कुणाकडून तर ऐकलं होतं की सक्सेसफुल होण्यासाठी प्रत्येक वेळी खड्ड्यातच पडायची काही असते, फक्त सक्सेसफुल लोकांना फॉलो करा, दॅट्स इट, तुम्ही सक्सेसफुल होणारच. एक्झॅक्टली. बरेच वेळा म्हणजे ऍज अ बिझनेस मेंटॉर मी बरेच वेळा लोकांना हेच सांगायचा प्रयत्न करतो की मी माझ्या अर्लियर बिझनेसमध्ये बऱ्याचशा चुका केल्या आणि त्या चुकांना मी बरंच काही शिकलो, पण तुम्हाला त्याच चुका रिपीट करण्याची गरज नाहीये, तुम्ही ते रेडीमेड लेसन जे आहे त्याला इम्प्लिमेंट करून यू कॅन डेफिनेटली मेक युअर जर्नी स्मूदर. म्हणजे पायऱ्यांनी सांगण्यापेक्षा जर का लिफ्ट आहे तुमचा टाइम एनर्जी वाचवून तुम्ही अजून फास्ट होऊ शकता तर का नाही करायचं. बट आय थिंक तुम्ही खूप छान शब्दामध्ये त्याला म्हटलं. And it's definitely a very good insight for all of us. So let's move to the next question. Ata ha jo podcast ahe ki ma ha jo initiative apan ghetla ahe ki 9 divas 9 vegvegya women entrepreneurs sobat apan je interaction kartoy yacha mage apna intention evadas ahe ki jasa durga mata ahe jasa renuka mata ahe tasa mala asa vatte ki jitke hi women professional yachat ahe ki basically entrepreneurship madhe ahe मला असं वाटतं की ऍज अ रिस्पेक्ट त्यांना आपण हा एक एक पॉडकास्ट शूट करतोय, पण हा पॉडकास्ट पाहणारे बरेचसे स्टुडंट्स पण असू शकतात, बरेचसे ऍस्पायरिंग वुमेन एंटरप्रेन्युअर्स असू शकतात ज्यांना कदाचित बिझनेस करण्याचा थॉट थोडासा माइंड मध्ये आहे किंवा त्यांना जास्त डेअरिंग नाही आहे किंवा त्यांना कळत नाहीये काय करायचं. सो तुमचं काय ऍडवाईस राहील किंवा तुमचं काय सजेशन राहील त्या लोकांसाठी, त्या स्पेशली वुमेन एंटरप्रेन्युअर्स साठी ऍस्पायरिंग ज्यांनी आतापर्यंत बिझनेस स्टार्ट नाही केलाय किंवा बिझनेस मध्ये आहेत पण त्यांना चॅलेंजेस येत आहेत? ओके, तर बऱ्याचदा होतं काय की आपण फक्त विचार करत राहतो, म्हणजे ते जे विचार आहेत ना ते फक्त आपल्या डोक्यात राहतात, आणि असे आपण खूप विचार करतो, खूप मोटिवेशनल स्टोरीज बघतो,
खूप जणांना भेटतो, परंतु कृतीत लवकर काही आणत नाही. तर माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की तुमचं पॅशन पहिल्यांदा सिलेक्ट करा की तुम्हाला काय पॅशन आहे, आणि ते तुम्ही तुमचा जो पर्पज आहे तो तुम्ही कृतीमध्ये म्हणजे तुम्ही काम करायला सुरू करा. आणि एकदा काम करायला सुरू केलं तुम्ही की तुमचे ऑटोमॅटिकली पुढे 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 काय काय प्रॉब्लेम्स येत राहतील पण ते तुम्ही सॉल्व्ह करत राहाल. आणि तुमचं जे विजन आहे, तुम्हाला जर कळलं की तुमचं विजन काय आहे तर त्या विजनानुसार तुम्ही जर काम करत राहाल ना तर डेफिनेटली तुम्ही सक्सेसफुल होणार. आणि तुमच्या सोबत जे पीपल लोक आहेत तुमच्या सोबतचे ती लोक चांगल्या लेवलची ठेवा. तुम्हाला माहित असतं की काही पॉझिटिव्ह असतात काही निगेटिव्ह असतात, तर 100% तुमच्या सोबत जर पॉझिटिव्ह लोक असले तर तुम्ही लवकर ग्रोथ करू शकता. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. राईट एन्व्हायरमेंट हा सगळ्यात मोठा घटक आहे. जर का तुम्ही सक्सेसफुल लोकांची स्टडी केली किंवा बिझनेस पीपल, इफ यू आर इन द राईट एन्व्हायरमेंट आय एम शुअर की तुमची जर्नी थोडीशी अजून इझी होऊन जाते. फॅन्टॅस्टिक रत्नावली, इट वॉज रिअली रिअली अमेझिंग. म्हणजे मला खूप जास्त नवीन काही गोष्टी पण शिकायला भेटल्या. तुमच्या स्टोरी मधल्या काही काही नवीन गोष्टी ज्या आमच्या व्ह्यूअर्सला पण हेल्प करतील टू टेक देअर डिसिजन. आणि ओव्हरऑल इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. सो बिफोर आय कन्क्लूड दिस, इफ यू वॉन्ट टू ऍड एनिथिंग किंवा तुम्हाला काहीही मे बी माझ्या साईडनी काही क्वेश्चन मिस झाला असेल, इफ यू वॉन्ट टू शेअर एनी थॉट प्लीज लेट मी. येस डेफिनेटली. ऍक्च्युली मला सगळ्या वुमेनला हेच सांगायचंय की तुम्ही फक्त सुरुवात करा. कारण की जस आता तुम्ही मी एक पॉझिटिव्ह अप्रोच धरून सुरुवात केली आणि मला त्या त्या लेवलला ती ती लोक भेटत गेली. मी फक्त म्हणजे माझ्या आयुष्यात असं झालं नेहमी की असं कधीतरी कुठून तरी काही प्रॉब्लेम येणार आहे असं मला कळलं तरी सोल्युशन तिकडे रेडी असते. म्हणजे एवढं तुम्ही जर पॉझिटिव्ह अप्रोच जर तुम्ही ठेवून बघत गेलात, जसं मी म्हटलं की मला कुठले प्रॉब्लेम आलेच नाहीत कारण सोल्युशन्स ऑलरेडी माझ्याकडे रेडी होते. कारण की माझं जे नेटवर्क आहे ते त्या लेवलचं आहे की मी फक्त एकदा असं सांगायला की बाबा असा असा प्रॉब्लेम झालाय लगेच सगळी लोक गोळा होतात. तर तुमचं नेटवर्क तुम्हाला स्ट्रॉंग बनवायला पाहिजे. त्यासाठी हे वेगवेगळे बिझनेस फोरम असतील किंवा तुम्ही ज्यांच्याशी भेटतात त्यांच्याशी पहिल्यांदा तुमचं रिलेशन खूप चांगलं स्ट्रॉंग बनलं पाहिजे, तरच पुढे बिझनेस होतो आणि तरच तो ग्रो होतो. वाव सुपर सुपर. येस थँक्यू व्हेरी मच रत्नावली. मला लेटेस्ट मध्ये हे काही अपडेट्स मिळाले की तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये फ्रँचायझी वगैरे पण देत आहात. सो त्याबद्दल किंवा तुमच्या बिझनेस बद्दल अजून काही इन्फॉर्मेशन स्पेशली ज्यांना तुमच्या कनेक्ट व्हायचं आहे, तर हा पॉडकास्ट संपायच्या आधी तुमच्या साईडने काही अजून इन्फॉर्मेशन तुमच्या बिझनेस बद्दल किंवा फ्रँचायझी बद्दल दिली तर खूप छान होईल. येस थँक्यू. फ्रँचायझी कॉस्ट आपली फक्त 7 लाख रुपीज ठेवली आपण आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण सेटअप करून देतो प्लस वन टाइम फ्रँचायझी कॉस्ट आहे. आणि मिनिमम 400 to 500 square feet एक शॉप आपण पाहतो फ्रँचायझीसाठी. लोकेशन आम्हीच फायनल करतो. एक 15 to 20 दिवसांचं ट्रेनिंग असतं बावधानमध्ये आणि पूर्ण सेटअप आपण 1 महिन्याचा कालावधी लागतो पूर्ण सेटअप करून देतो. आणि पूर्ण त्यांचं ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर ते कॅफे चालू होतं. तर एका कॅफेचा इन्कम मिनिमम 70 to 80,000 rupees पर मंथ नेट प्रॉफिट होतं अकॉर्डिंग टू लोकेशन. आणि आता जे आपण रेस्टॉरंट नवीन चालू केलेले आहेत तर त्याचा बिझनेस 1.5 to 2 लाखाच्या घरात जातो. आणि याच्यासाठी जर तुम्हाला कुणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर लिंक मध्ये मी खाली शेअर करेल माझा नंबर आणि त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सुपर सुपर अमेझिंग. ओके रत्नावली थँक्यू सो मच. जो काही तुम्ही वेळ दिला, आपने जो भी समय निकाला है, दैट इज वेरी इंपॉर्टेंट. और जो भी थॉट्स, जो भी स्टोरी आपने शेयर किए हैं, आई एम 100% श्योर के ये स्टोरी सुनकर बहुत सारे वुमेन एंटरप्रेन्योर अपना सक्सेस का जर्नी स्टार्ट करेंगे एंड यू विल बी वन ऑफ द रीजन फॉर देयर सक्सेस. थैंक यू वेरी मच. थैंक यू सो मच विक्रांत. थैंक यू.